बहुत ज्यादा गर्म है। आजच्या या पूर्व संध्येला आपण प्रामुख्याने या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात। खऱ्या अर्थाने एक दोन मराठी व्यावसायिक आज या ठिकाणी आपल्या नवीन व्यवसायामध्ये या ठिकाणी पदार्पण करतायत। खर तर हॉटेल महाराजा या नूतन हॉटेल व्यवसायाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। ज्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला असे या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष गणेशजी खांडगे, त्याचप्रमाणे विविध मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि या ठिकाणी या दोन्ही मराठी उद्योजकांना या ठिकाणी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। खऱ्या अर्थाने मामा आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलेही व्यवसाय असो कुठलेही कार्य असो ह्याची सुरुवात जर करायची म्हणलं तर पहिलं गणेशाच्या नावाने आपण सुरुवात करतो आणि आज आपलं या व्यासपीठावरलं एक भाग्य समजायचं की या ठिकाणी तीन गणेशांचं या ठिकाणी त्रिवणी संगम होता। ह्याच्यापेक्षा भाग्याचा दिवस मामा मला वाटत नाही अजून दुसरा कुठला असेल। खरं तर आज तुकाराम महाराजांची बीज आहे, या बीजे निमित्त पण मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो। मामा ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो त्यावेळेस राष्ट्रवादीचं गाणं ऐकायला भेटलं मला, थोडं आमचं मनसेचीही गाणी आपल्याकडे राहू द्या कारण की सर्व प्रकारचे पक्षातले लोक तुमच्या या हॉटेलमध्ये आली पाहिजे। आता आम्हालाही माहिती आहे सध्या राष्ट्रवादीची मावळ तालुक्यामध्ये जोरदार हवा आहे, येत्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही तुम्हाला नक्कीच ताकद या मावळ तालुक्यामध्ये दिसल। या ठिकाणी अशोक मामांनी आम्हाला प्रेमाचं आणि एक आदराचं या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं, या निमंत्रणाचा स्वीकार करून खऱ्या अर्थाने या ठिकाणी या नवीन व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आशीर्वाद तर म्हणणार नाही कारण की मामाचा आशीर्वाद हा बाचेला असतो आणि मामांनी आम्हाला उलट व्यवसायाला आशीर्वाद दिले पाहिजे। असो मामा आज बरेच या ठिकाणी पाहुणे आणि तुमचा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात आहे, आजचं जेवण मोफत आहे का ही तुमपुरच्या आठवड्यातलं पण आहे तसंही सांगा, म्हणजे रोज जरा इथं आपल्याला लोक दिसतील जरा व्यवसायानिमित्त। असो चांगला एक व्यवसाय आपले हे मराठी तरुण उद्योजक या ठिकाणी करतायत आणि या निसर्गाच्या सानिध्यात करतात कारण की असं सानिध्य मला वाटतं हे फक्त आपले मराठी व्यावसायिकच शोधू शकतात आणि आजपर्यंत हॉटेल व्यवसायामध्ये आपण आजपर्यंत पाहत आलो की विविध समाजाची विविध धर्माची लोक या व्यवसायामध्ये प्रामुख्याने